हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपण जातोय सायकल राईडसाठी सावेडी अहमदनगर टू देवदरी रिसॉर्ट आगडगाव. त्यावरनं ट्रेल करत आपण जातोय चांदबिबी महालाकडे आणि तिथून पुन्हा रिटर्न जर्नी असेल. कडाक्याची अशी थंडी पडली आहे, बट नक्कीच मजा येईल. चलो भयंकर अशी थंडी पडली आहे. माझ्या बघू शकता अजून 5 सायक्लिस्ट आहेत सोबत आणि आजचा व्ह्यू खरंच खूप छान आहे. रूटही खूप मस्त आहे. तर इथून आपण आता आगडगाव देवदरी रिसॉर्टला ट्रे ऑलमोस्ट हिल आहे पूर्णपणे, तर ती हिल पार करून तिथून आपण विंडमिलच्या खालून छोट्याशा वाट्याने चांदबिबी महालाकडे जाणार. तिकडनं पुन्हा खाली येणार चांदबिबीकडनं आणि रिटर्न जर्नी करणार. चला, समोरच आपलं डेस्टिनेशन. इकडनं रूट करून आपण गडगावमधनं बुरानगर आगडगाव आणि आगडगावचं हिल पार करून पण त्या डेस्टिनेशनला पोहोचणार चांदबिबीकडे. समोर जे आपल्याला सूर्याकडे जे दिसतंय ते चांदबिबीचा महाल आहे. आपल्याला तिकडे जायचंय. सध्या आपण बुरानगर इथे पोचलेलो आहोत. इथे आपण आगडगावच्या एंट्री पॉइंट कडे आपले सर्व मेंबर्स सगळ्यांचे मोटिवेटर. थंडी कमी झालेली आहे. आपण थोडासा चहा पाण्यासाठी थांबणार आणि पुढे आगेकूच करणार पुन्हा एकदा. आणि वातावरण ओहो छानसा सूर्यप्रकाश संकिस्ट वगैरे म्हणतात काय ते कसलं गाईच. गावाकडचं असं वातावरण, किती शेती नाही बघू शकतो आपण. कसं ते पाण्यातनं धुकं वरती येते. वाव, दिस इज व्हॉट वी वॉन्ट. समोरच्या विंडीने दिसत आहे. तिकडनं आपण इकडे आत्ता ज्या ठिकाणी सूर्य दिसतोय तिकडे येणार आहोत त्या हिलवर ना. व्हेरी गुड की अशा थंडीमध्ये सायकलिंग करणं. एक्सरसाइज पण होते, निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ पण घालवला जातो. आणि आता इथे ह्या गावामध्ये आपण चहा पाण्यासाठी थांबलोय आपल्या सायकल्स. आणि आत्ता आपण गडगाव सोडून थोडंसं पुढे आलो आहोत आणि आता आपल्याला ह्या डोंगर सर करायचा आहे. व्हिल्स आपण बघू शकतो आणि हा रस्ता कंटिन्यू करून देवदरी रिसॉर्ट जे वरती आहे माथ्यावरती तिथून या पवन चक्कीचा रूट कंटिन्यू करून पुढे इकडे चांदबिबीकडे आपण येणार आहोत.
easy climbing. We have shifted our gears to 71. First, anyone here? Is also first. So, we can easily climb. Tapan Zawal Pass. तेवढं रिसॉर्ट पण झालं आहे. पुढे जी कमान दिसते, कमान नेमप्लेट जी आहे तिथे देवधारी रिसॉर्ट आहे. ह्या इथे हे बजरंग बलीचं छोटंसं मंदिर. तिथं पण बऱ्यापैकी डिस्टन्स कवर केलं आहे. आता चांद देवी महालापर्यंत रोड असाच असणार आहे, दगडमाती, त्यामुळे थोडं सांभाळून चालण्याची गरज आहे. ते इकडे पलीकडे देवदरी रिसॉर्ट, इथनं आपण खालून वरती ट्रेक करत आलेलो आणि आता चांद देवी महालाकडे. थकवा आता खूप जास्त जाणवतो आहे, हिल होतं त्यामुळे. आता इथून पुढे सगळा असाच रस्ता असेल. रस्ता शोधताना थोडासा खडतर असा रोड आहे. ॲक्च्युली विंडमिल्सच्या मेंटेनन्स व्हेकल येण्या जाण्यासाठी हा रोड बनवला गेलेला आहे. प्रत्येक विंडमिलकडे त्याचा ॲक्सेस असतो. त्याच रोडने आपण चांदवीकडे निघूयात, डोंगराच्या पलीकडे. ॲक्च्युली हा छान अशी ॲडव्हेंचरस राईड असते ही. हा डोंगर क्रॉस करूयात आणि आपल्याला इथे हरणांचं दर्शन झालेलं आहे. तो एक हरिण वरती पडताना दिसतंय. हे दोन तीन आहेत वरती. तिथे हरणांचा कळप असावा असा आमचा अंदाज होताच. तिथे वरती आत्ता मला झूम करणं पॉसिबल नाही आहे, पण पुढे गेल्यानंतर मी नक्कीच करतो. इथे वरती हरिण आहेत, तिथे वरती इथे आपण बघू शकतो हरणांचा कळप आहे. तिथे दोन तीन हरण आहेत. अजून पुढे जाऊन बघूयात, कदाचित हरणांचा कळपही असू शकतो. समोर तिकडे आणखी काळवीट आहे, हरिण आणि काळवीट ते पळताना दिसत आहे. निसर्गाच्या सांगितलं क्षण अनुभवायला मिळतं तिथेच. हे बघा पण इथनं पाठीमागनं वरती आलेलो. आता इकडे वरती गेलं की चांद बीबी, बट
काही कारणांमुळे आज वरती आज आम्ही कॅन्सल करतो. एक सायकल पण पंक्चर झालेली आहे. राईड घेतल्यानंतर परीचा प्रवास सुरू होईल. चला तर मग निघूयाच. पर्यटक येतात. गावाकडचा आणि शहराकडचा हा फरक जाणवतो.